माझं सोलापूर न्यूज चॅनल। देखो 12 बजे से हमने पानी नहीं आता, देखो 12 बजे से हमने पानी नहीं आता। पानी की मेन प्रॉब्लम है, शाम में 8 बजे 9 बजे 10 बजे पानी आता है। पानी सोडाओ तर 4 दरम्यान ही सोडायला पाहिजे आम्हाला, बाई माणूस आहे आम्ही। आधी रात को पानी आता है, आई झोपायच्या वेळेस थकून येऊन झोपतात माणसं, तर त्यावेळेस पाणी का सोडतात मला हे महानगरपालिकेला विचारायचं आहे। पाणी यायच्या वेळेला लाईट आलेला असा असं म्हणून दोघांचा मृत्यू झालाय रामोडी हा सब बरोबर पाणीपट्टी सब फरते। सोलापूर न्यूज चॅनल मध्ये स्वागत आहे। सध्या आपण सोलापूर शहरातील प्रभाग 22 रामोडी परिसरात आहोत। या ठिकाणची प्रमुख समस्या म्हणजे वेळेवर न येणारं पाणी, कारण या भागामध्ये गेल्या अनेक वर्षापासून पाणी जो नळाला जो 5 दिवसाआड 7 दिवसाआड जो अनियमित पाणी पुरवठा आहे तो देखील रात्री अपरात्री येत आहे। रात्री 10 वाजता 12 वाजता कधी 4 वाजता कधी 5 वाजता अशी ज्वलंत समस्या या रामवाडी परिसरात आहेत। त्यामुळं पाण्याच्या या वेळेवर न येण्यामुळं या भागातील अनेक जे महिला भगिनी आहेत ते कंटाळलेले आहेत। महापालिकेला त्यांचा एक सवाल आहे की आम्ही नियमित टॅक्स भरून देखील आम्हाला वेळेवर पाणी का येत नाही आहे, आणि याच ठिकाणी ही समस्या मांडण्यासाठी या रामवाडी परिसरातील हे अनेक जे महिला आहेत या ठिकाणी घागरी घेऊन या ठिकाणी आपल्यासोबत प्रतिक्रिया मांडणार आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की या भागातील पाण्याची नेमकी समस्या काय आहे। काय नाव तुमचं? सुनंदा। काय प्रॉब्लेम आहे, काय सांगा? काय पाण्याचंच आहे हो, पाणी नाही काय नाही, आता जीवाला आजारी आलेले आहेत लोकांना, मग पाणी पाहिजे ना, वेळेवर पाणी सुटव ना। हा आता 4 पाणी सोडायला पाहिजे, आता रोजचा महिना आहे येच मा अजून काय पाणी, आता किती वाजता? रात्री 8-9 येते पाणी, रात्री रात्रीचं कसं भरायचं पाणी सांगा बघू। मग दवाखाना पाणी समजा तर चाललंय, सर्दी येते, खोकला येत आहे, मग आजारी पडायला येतं माणसं, मग एवढाच आता किती दिवसापासून, आता 2-3 महिने झाला तसंच आलेलं आता पाणी, वर्ष 2 झालं बघा। दिवसभर काम करायचं, रात्री पाणी भरायचं, हा रात्री दिवसभर काम करायचं, रात्रीचं जागरण करायचं असं, मग रात्रभर बसावं लागतंय। काय त्रास आहे? काय नाव? अनिता जाधव। काय त्रास आहे? काही नाही बघा, रात्री 9 सोडतंय, कधी कधी 10 सोडतंय, कधी 11 सोडतंय, हेच प्रॉब्लेम आहे आम्हाला हा पाणीचाच प्रॉब्लेम आहे आम्हाला। पाणी सोडाव तर 4 दरम्यान सोडायला पाहिजे आम्हाला, बाई माणूस आहे आम्ही, आणि कसं भरायला पाहिजे पाणी तुम्ही सांगा आम्हाला। रात्री आभा रात्री उठून भरावं लागतंय आम्हाला, हा पाणी प्रेशर असते पाणी, पण रात्री येते, दिवसभर काम करून पाणी भरायचं म्हणजे हेच प्रॉब्लेम आहे ना बायांचं। मग तेच तुम्हाला सांगायला आम्ही कि पाणी आम्हाला 4 दरम्यान पर्यंत सोडायला पाहिजे। या ठिकाणी पाणी रात्री अपरात्री येतं। या ठिकाणी आणखीन काही महिला आहेत, त्यांच्याकडे क्या नाम आपका? क्या नाम? बेगम शेख। क्या प्रॉब्लेम है इधर? क्या वो आधी रात को पानी आता है और दूसरा कुछ भी नहीं। आधी रात को हाँ 10-11 बजे क्या, फिर नींद होती नहीं क्या, नहीं काम करना फिर पानी भरना, दिन भर कर को रात को चक्कर आती, कौन पढ़ते झड़ते बुढ़े इंसान क्या करेंगे, हाँ अंधेरा रहता है, कभी लाइट भी जाती ऐसा है, हाँ मोटर लगाए तो करंट आला को 2-3 बच्चे मरे यहाँ, हाँ हमारे गली को पानी में मोटर लगा शो आता नहीं। या ठिकाणी पाण्याची ज्वलंत समस्या या भागामध्ये रामवाडी परिसरामध्ये आहेत। काही युवती देखील आपल्या सोबत आहेत। माझं नाव स्वाती गायकवाड आहे। इथं आम्ही टॅक्स वेळेवर भरतो, सगळं वेळेवर करतो, पण आम्हाला पाणी का वेळेवर येत नाही? आम्हाला एवढंच पाहिजे की दिवसा पाणी सोडा, दिवसभर लोक कष्ट करतात, दिवसभर कामाला जातात, पण संध्याकाळी ऐन झोपायच्या वेळेस थकून येऊन झोपतात माणसं, तर त्यावेळेस पाणी का सोडतात मला हे महानगरपालिकेला विचारायचंय। किती दिवसापासून, किती वर्ष आता? नाही 2-2.5 झालं आम्ही हेच विचार करतो की दिवसा पाणी आम्हाला कधीच येत नाही, रात्री प्रत्येक ठिकाणी येतं दिवसा, पण आम्हालाच रामोडी एरियामध्ये हे का असं? तुम्ही टॅक्स भरता वेळेवर? मग वेळेवर का येत नाही? मग ते त्यांनी येतात आम्हाला टॅक्स म्हणजे डबल लावतात नाही भरलं तर, मग ते आम्ही वेळेवर भरतो पाणीसाठी, वेळेवर भरतो, मग ते वेळेवर भरल्यावर आम्हाला वेळेवर पाणी पाहिजे ना, मग
म्हणजे दिवसभर काम करायचं आणि रात्री पाण्यासाठी जागायचं जागायचं पूर्ण दिवसभर काम करायचं कष्ट करायचं सगळ्यांनी मग संध्याकाळ झालं की झोपायच्या वेळेस आईन झोपायच्या वेळेस पाणी सोडतात का असं पण आम्हाला ते महानगरपालिकेला विचारायचंय की संध्याकाळी का सोडतात पाणी संध्याकाळी पाणी काय येतो असा प्रश्न या ठिकाणी विचारत आहेत मावशी तुम्ही बाळाला घेऊन आलात काय समस्या येते या ठिकाणी पाण्याचं समस्या आहे सर आम्हाला आम्हाला वेळेवर पाणी पाहिजे आम्ही वयस्कर लोक रात्री बेरात्री उठून पाणी भरावं म्हणजे होत नाही कधी लाईट जाते लाईट येत आहे आईन पाणी यायच्या वेळेला लाईट आलेलं असं असं म्हणून दोघांचा मृत्यू झालाय रामोडीत हा महानगरपालिकाची काळजी घेत नाहीये लक्ष देत नाही रामोडीला सफाई कामगार सुद्धा नाहीत रामोडीला रोडावर किती पाहिजे कचरा पडलेला असतंय जंतू असतंय कीटाणू असतंय सध्याचं हवामान कसं आहे याचा तरी महानगरपालिका काळजी घ्यावं लागते वर्षाला वर्षाला टॅक्स बरोबर भरतो आम्ही नाही भरलं की शील करतो म्हणून धमकी देतात आम्हाला महानगरपालिकेचे लोक पण का असं पाणी वेळेवर सोडत नाही वेळेवर सफाई कामगार येत नाही आले तर नीट कामं करत नाहीत ते पाणी वेळेवर नाही रात्री 10-12 कधी बी येत पाणी रात्री मध्यरात्री कसं भरायचं आम्ही पाणी वयस्कर झालेले लोक आम्ही रियाना नदाप आहे रात केटे में 1-2 पाणी आता और लेटा जाते और शाटला खूप मर को जाते 16 का लड़का मर्या परसू हा और लाईट बंद चालू होता मोटर लगायची पाणी आता नाही और पाणी में मोटर में पाणी डाले तो भी पाणी खायचा नाही ये पद्धत आहे असं पाणी की हा कि ते एक गल्ली को नहीं आता घड़ी घड़ी लाइटा जाती है नींद क्या क्या में मोटर लगान जाते ले और मर को जाते है ऐसा शाट लगता है ऐसा कौन है इसका चौकमदारी लेने वाले हाँ सब बराबर पानी पट्टी सब भरते हाँ और क्या हो ना इतना हमारे को सब अच्छा दिए तो बस है तो ना झाड़ू मारने नहीं आते कुछ भी नहीं आते यहाँ साफ सफाई नहीं कुछ नहीं दुनिया बीमार पड़ रहे दुनिया के दवाखाने के पैसे डाल रहे ये सब कौन करने का ये भरपाई क्या तकलीफ है क्या नाम क्या मेरा नाम नूरजहाँ क्या तकलीफ पानी कितने पानी बेटा ही माता है और रात बेरात का और पानी भरने को तकलीफ होती है बच्चे छोटे छोटे है बीमार पड़ते हैं हमको संधिवात वगैरह है पानी में रात का हमको नहीं होता फिर हमको पानी टाइम पे चाहिए और ऐसा हमारे पड़ोस में 2-3 बच्चों को करंट भी लगा कुछ बच्चों का इंतकाल भी हुआ और कुछ गली में पानी टाइम पे प्रेशर से आता कुछ गली में पानी नहीं आता तो हमको पानी टाइम पे छोड़ो सुबह चाहिए दिन में पानी चाहिए दिन में छोड़ो दिन में कब भी छोड़ो 6 के अंदर तक हमको कब भी छोड़ो ऐसा रात का मत छोड़ो पहले हमको 4 था 2-3 साल पहले हमको 4 पानी था 2-3 साल के बाद जो पानी हमको बे टाइम दे रहे 8-9-12 कभी कभी रात के 2 भी छोड़ते और रात भर पानी जाता बच्चे कितने भरते 2-3 घड़े भरते थक के फिर पानी पूरा वेस्ट होता वाया जाता फिर हमारा पानी में तो हमको काम भी नहीं होता मेरा नाम रफीक है मैं यहाँ रामवाड़ी में रहता हूँ और परिस्थिति ऐसी है पानी की मेन प्रॉब्लम है शाम में 8-9-10 पानी आता है और ये पानी की यही प्रॉब्लम है इससे बहुत बड़ी प्रॉब्लम आती है कि शाम में बच्चे कच्चे सब सोए से रहते हैं और हम काम करके थक के आए से रहते हैं ऐसी परिस्थिति में रात में 10 फिर मोटर लगाओ फिर वो पानी का चालू करते रात में 1-2 बजते ये हमारी यही मेहरबानी है कि वो ताबड़तो पानी का हमारा बंदोबस्त करे और शाम में जितना हो सके 3-4 सुबह रहे दिन भर में कभी भी छोड़े पानी और पानी हमारा रात में बहुत वेस्ट होता है पानी की तकलीफ बहुत है हमारे को सबसे दिन भर काम करके आना और रात में हमारे को ये पानी का रात में 1-2 तक के पानी का और ये 2-3 साल से चल रहा है हमारी कंडीशन रामवाड़ी के अंदर हमारे को पानी ये मेन है कि जल्दी आना चाहिए और दिन में छोड़ो हाँ दिन में छोड़ो और इससे क्या हो रहा है सर पानी बहुत वेस्ट हो रहा है रात में जब 9-10 तक पानी खत्म हो जाता है तो रोड पर पूरा पानी ही पानी होता है पूरा वो रात में पूरा वेस्ट होने में बेहतर है सवेरे जरा जल्दी आया दिन में जल्दी आया तो हम ताबड़तो उसको पानी को एडजस्ट कर लेते हैं सर वो गवर्नमेंट का भी हमारा नुकसान नहीं हो जाता है और हमारा भी फायदा हो जाता है जरा जल्दी पानी छोड़ेंगे तो इससे बहुत सा हमारा ये हमारी दरखास्त है हमारी यही गुजारिश है बस नाम बोलो क्या प्रॉब्लम है पानी का बात है पानी का प्रॉब्लम है तो पानी 9 छोड़ता रात सारी बैठना पड़ता पानी को फिर एक तो तकलीफ है अपने को आता नहीं प्रेशर छोड़ते नहीं कैसा करने को बोला ऐसा हुआ तो रात को 10-11 भी आता कभी नहीं आता पानी पाठ को भरते हुए पानी रात को 3 के बाद हमें पानी भरती देखो रात भर हुशार बढ़ती सबको बोले यहाँ हुआ फेरोज को सबको बोले कौन भी ध्यान दे रहे नहीं अपने गली को अब तुम्हें को रात में पानी आया फिर क्या मोटर सब जगह लगाती हमने पानी से नहीं आता हाँ। पानी तो आना नहीं मोटर इतना जला को प्रेशर भी नहीं है और दुनिया का लाइट बिल जला को क्या फायदा है बोलो अक्की रात बढ़ती देखो मैं पाठ को 5 तक पानी भरती मैं बहुत सालों से समस्या है अभी कितने साल हो तो ज्यादा छो अभी 4-5 साल से वैसे है 3-4 बजे तक पानी भरते बहु बटे हमारे हाँ
हर सुबह के उठो स्कूल जाना है बच्चों को, फिर उठते नहीं, देर होती है, एब्सेंट होता बच्चों का भी, इसलिए कुछ भी करके या तो 5 बजे छोड़ो या दूसरे दिन पैठ को 6 बजे छोड़ो चलेगा। हाँ सुबह 6 बजे छोड़े तो भी चलता। हेलो, रामड़ी विभाग में जो है रात में पानी आने की वजह से जो है प्रेशर कम रहता है तो मोटर लगाते हैं, इसकी वजह से 3-4 हादसे हुए हैं हमारे रामड़ी में, जिसकी वजह से करंट लगकर जो है 3-4 लोगों की, नौजवान लड़कों की जान भी चली गई है। इसकी वजह से जो है रात में पानी ना छोड़ते हुए सुबह सुबह पानी छोड़ेंगे तो आसानी होगी, औरतों को काम करने में भी दिक्कत नहीं होगी, परेशानी नहीं होगी। तो इसीलिए मैं प्रशासन से दरख्वास्त करता हूं कि वो जो है औरतों दिन में औरतों का ख्याल रखकर और दिन में पानी छोड़ेंगे तो बेहतर रहेगा, इसीलिए इतना कहकर मैं अनेक जे पाणी भरताना या ठिकाणी आणि रात्री अपरात्री पाणी भरताना मोटरचा शॉक लागून अनेकांचा मृत्यू देखील झाला असल्याचे सांगत आहे। क्या नाम आपका, क्या तकलीफ आहे इधर, क्या बोल रहे हैं? नाम मुमताज है। पानी रात को छोड़ते ही पूरी रात जाती पानी में, अभी रमजान लगा तो हमारा रोजे उठना पड़ता, कैसा करने का, जल्दी छोड़ना पानी। कब आता है पानी रानी? रात को 11-12 बजे आता है, रात सारी भर ना क्या पानी, दिन को छोड़ो वाह जाओ उधर दिन भर दिन को छोड़ो। हाँ सुबह को छोड़ने का, रात में पानी बहुत देर से छोड़ रही, उसके बारे में बोल रही। हाँ। फिर पानी जल्दी छोड़ो, 4 बजे छोड़ो अपना पानी। टैक्स भर देगा नहीं तो? भरती तो फिर टैक्स नहीं भरे सब ना छोड़ दी। हाँ, फिर पानी कहीं नहीं आ रहा, वो बोल रही तो पानी तो छोड़ना पड़ेगा, तो वो बोल रही तो फिर पानी बहुत देर से आने लगे, राशन उसे रहना पड़ते, अभी रोजक महीना है हमारा, फिर भर को कब सही करना। पानी की तकलीफ है ना, खाली पानी की तकलीफ है, रात को 12 कटे नहीं, 1 कटे नहीं, 2 कटे नहीं, 3 बजे कटे नहीं, छोटे ही हमें बीमार पड़ने लगे, दवाखाने की इलाज करने वाले कौन है, हमारे घर में आदमी नहीं है, हम अकेले है, हम परसों दिन 2 बजे पानी छोड़े, हम बीमार पड़े, कौन ले गए हमको दवाखाने को, गली में माँ भाना ले गए, बताकू ले गए, ये ऐसा पानी छोड़े तो नहीं तो बंद करके छोड़ो, बोर का पानी पीएंगे हम। हाँ भरते भी बरस बरस ले जाते हैं, सो क्या छोड़ेंगे हमारे ऊपर, और क्या नहीं, हमको कुछ तकरार नहीं, क्या नहीं, हमको 6 बजे सुबह को पानी होना, अब रमजान है, क्या रोजे रहना, क्या पानी भरना, क्या तरावे पढ़ना, कैसा करना, ये म्यूनसिपाली ने विचार करके हमको पानी का व्यवस्था करो। हाँ अधिकारी कौन भी आने, हम बोल सकते हैं, सब गली माँ बना सब बोल सकते हैं। हाँ हम सालों से तकलीफ है, अभी 5-6 साल हुआ हमको, दिन भर काम करवाना, रात को पानी भरना, हमको सुबह को 12 बजे पानी पहला पानी आता था, 10-11 बजे पानी अपने को आता था, अब ये 5-6 साल हमको ऐसा रात को छोड़ने लगे पानी, अब हम पानी कैसा भरेंगे, अब जवान रहे तो भर सकेंगे, अब हमारा ऐसी नहीं होता, अब हम अकेले रहते घर में, हमारे घर में आदमियाँ नहीं है। हाँ हाँ बाहर आना भरना, उसमें दरदार को हमको मोटर लगाने आता नहीं, पाइप लगाने आता नहीं, और नल को पाइप जोड़ना, पाइप से भर लेते बैठना। हाँ हमको दिन को 6 बजे पानी छोड़ना, इतना से हमको तकरार है, हमारी कौन सी तकरार नहीं है। माझं नाव मोहसिन जमादार, राहणार रामवाडी येथे। आम्ही याच्या अगोदर रामवाडीचं जे पाणीचं प्रॉब्लेम आहे, आम्ही सगळे जेवढे मुलं आहेत सगळेजण जाऊन अधिकारीला सांगितलं, अधिकारी काय आले नाही इकडं, अर्जीही दिलं, तर त्यांचं काय म्हणणं आहे, इकडचे नगरसेवकांचं टायमिंग दिलं, नगरसेवक यांनी सांगितलेलं आहे की इकडचं टायमिंग हे आहे, आम्ही आता सध्याला तुम्ही येण्या अगोदरच आम्ही विचार केला होता की सोमवारी जाऊन त्या अधिकारीला पकडून मारावं, एवढं राग आलेलं आहे, जेवढं आमच्या आई बहिणींना प्रॉब्लेम होत आहे तेवढं कुणालाही होत नाही, तिने रात्री कधीही टायमिंग सोडते, पाणीचं एक टायमिंग नाही आहे, चला बाबा संध्याकाळी 7 वाजता टायमिंग एक ठेवलं तर एक चांगलं असेल, तिने टायमिंग त्याचं नाही आहे, कधी रात्री 11 वाजता 12 वाजता किंवा 3 वाजता 2 वाजता असं सोडत आहे, त्याला सांगून सांगून आम्ही वैतागलो स्वतः, आता जर तिने पाणीचं तिने स्वतः आयुक्त येऊन जर इन्क्वायरी इथं हे केले नाही पाणीचं, तर आम्ही स्वतः जाऊन सगळे मुळे आम्ही सगळं डिसाईड केलेलं आहे की जाऊन आता अधिकारीला मारायचं, नगरसेवक तर आम्हाला विचारत नाही, कोणतंही नगरसेवक येऊन काय प्रॉब्लेम आहे आतापर्यंत विचारलेलं नाही आहे, आता एवढे वर्ष झालं आता इलेक्शनलाच येणार आहे, आम्ही आमचं ठामपणे विश्व आता हे आहे की जे नगरसेवक आमच्याकडं मत मागायला येणार आहे त्याला त्याच पाणीने भिजून
22 रामोडी परिसरात या ठिकाणी रात्री अपरात्री येणारे जे पाणी आहे ती समस्या सोडवून या ठिकाणी दिवसा पाणी सोडावी अशी मागणी या ठिकाणी महिलांनी या ठिकाणी नागरिकांनी केलेली आहे. महापालिका प्रशासनाने या भागातील जी ज्वलंत समस्या आहे ती विचारात घेऊन या भागात दिवसा पाणी पुरवठा करावा अशी एकंदरीत मागणी या ठिकाणी महिलांची आहे. जर यापुढे काळात रात्री अपरात्री पाणी आलं तर आम्ही महापालिकेला जशा तसे उत्तर देऊ आणि जे आगामी महापालिका निवडणुकीत जे मतं मागणारे जे उमेदवार असतील त्यांना देखील आम्ही धडा शिकवू असा इशारा या ठिकाणच्या महिला नागरिकांनी दिलेला आहे. कॅमेरामॅन जहूर साहेबसोबत अकबर भागवान, माझं सोलापूर न्यूज चॅनल. माझं सोलापूर न्यूज चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.